चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण चटपटीत असा कांद्याचा पराठा केलेला आहे. तर हा कांद्याचा पराठा करायला जास्त वेळही लागत नाही, झटपट होतो आणि सामग्री पण कमी लागते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण वेळ न घालवता पराठा करायला घेऊयात. तर पराठा करण्यासाठी आपण सर्वप्रथम कणिक भिजवून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी 7 पराठे होतील अशी कणिक घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. पाणी एकदम घालायचं नाहीये, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं. आपल्याला हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाहीये, मध्यम असं पीठ आपण करून घेणार आहोत. 1 चमचा तेल घालूयात आणि कणिक पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता पीठ जास्त घट्टही भिजवलेलं नाही आणि जास्त पातळही नाही. 10 ते 15 मिनिटांसाठी आपण पीठ झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत स्टफिंगची तयारी करूयात. तर ह्या ठिकाणी आपण कांदा घेतलेला आहे, जवळपास 3 कांदे आहेत, ते आपण बारीक कापून घेतलेले आहेत. तर ह्या ठिकाणी मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे. उभा कांदा कापून घेतला तरी चालेल. आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आहे. 1/2 चमचा आपण धना पावडर घातलेली आहे. 1/2 चमचा जिरे पावडर घालायची आहे. 1/2 चमचा आपण मिरे पावडर घालूयात. जिरे पावडर, मिरे पावडर मी हे घरातच करून ठेवलेली आहेत. जिरे व्यवस्थित भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये फिरवलं की जिरे पावडर, मिरे पावडर तयार होते. 1/2 चमचा आपण हळद घालूयात. 1/2 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. ह्यामुळे खूप छान टेस्ट येते पराठ्याला. आणि ह्या ठिकाणी मी काही मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या आहेत. चिली फ्लेक्स घालूयात 1/2 चमचा. चिली फ्लेक्स नसेल तर चिली फ्लेक्स ऐवजी 1/2 चमचा मिरची पावडर घातली तरी चालू शकतं, पण चिली फ्लेक्स घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते. आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आता आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे, पण ह्यामध्ये मीठ आपण आत्ता नाही घालायचं. मीठ जर आत्ता घातलं तर कांद्याला लगेचच पाणी सुटतं, पराठे लाटायला आपल्याला त्रास होईल. जेव्हा आपण पराठा लाटणार आहोत तेव्हा आपण मीठ घालणार आहोत. चला मग तर आपलं स्टफिंग तयार आहे. या ठिकाणी पीठ भिजवूनही 15 मिनिट झालेली आहेत. पीठ पुन्हा एकदा एकसारखं करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण 2 प्रकारचे मीठ घेतलेले आहेत. एक साधं मीठ जे की आपण नेहमी वापरतो पांढऱ्या कलरचं, आणि एक काळं मीठ घेतलेलं आहे. काळं मीठ तुम्ही आवश्यक वापरा, पराठे खूप सुंदर लागतात. चला मग तर आपण पराठे करायला घेऊयात. कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची छोटी पुरी लाटून घ्यायची आहे आणि तेल लावून घ्यायचं आहे आणि स्टफिंग भरूयात. आणि आता आपण दोन्ही प्रकारचं मीठ घालणार आहोत. ह्या ठिकाणी आपण पांढरं मीठ पण घातलेलं आहे आणि काळं मीठही घालायचं आहे. आणि फोल्ड करून घेऊयात आणि पराठा लाटायला सुरुवात करूयात. तर अगदी सुंदर ह्याचे पराठे होतात. आणि मीठ आत्ता घातल्यामुळे आपल्याला पराठे लाटायला इतका त्रास होणार नाही. तर कांद्याला अगोदरच मीठ लावून ठेवलं तर कांदा जास्त पाणी सोडतो आणि पराठे लाटायला आपल्याला त्रास होतो. आणि पराठे लाटायला सुरुवात करूयात. स्टफ पराठा म्हटलं थोडं स्टफिंग हे बाहेर येणारच आहे आणि ते नॉर्मल आहे, पण स्टफिंग जे बाहेर आलेलं असतं ना ते खूप सुंदर लागतं. आपण जर पराठा खरपूस भाजला ना तर बाहेर आलेलं स्टफिंग अगदी अप्रतिम लागतं. जर स्टफिंग जास्त बाहेर येत असेल तर त्यावर सुकं पीठ घालायचं आहे आणि पुन्हा पराठा लाटायला सुरुवात करायची आहे. आणि आता आपला पराठा लाटून तयार आहे. एक्स्ट्रा पीठ आहे हे आपण सुती कपडाने काढून घेऊयात. या ठिकाणी तवाही गरम झालेला आहे, त्यावर तेल सोडूयात आणि पराठा घालूयात. खालच्या साईडचं पीठही आपण काढून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हा पराठा अगदी सुंदर खरपूस भाजून घ्यायचा आहे. आपण पराठा जितका छान खरपूस भाजून घेऊ ना तितका हा पराठा खायला सुंदर लागणार आहे. एकदा तवा गरम झाला ना की पराठा मध्यम आचेवर मस्त तेल सोडून छान भाजून घ्यायचा आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता.
तुम्ही पाहू शकता की पराठा किती सुंदर आणि खरपूस असा भाजून घेतलेला आहे आपण. आता हा पराठा काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण दुसरा पराठा पण भाजून घेणार आहोत. पराठा डायरेक्ट प्लेटवर ठेवण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या वाडग्यावर ठेवू शकता किंवा जाळीवर ठेवू शकता किंवा कोणत्याही सुती कपड्यावर पराठा ठेवू शकता, म्हणजे तो खालच्या साईडने ओलसर होत नाही. आता अशाच पद्धतीने आपण दुसरा पराठा करून घ्यायचा आहे. आपण पराठे लाटताना जास्त पातळही लाटायचे नाही आहे आणि जास्त जाडही ठेवायचे नाही आहेत. मध्यम असे पराठे आपण लाटून घेतलेले आहेत. तर हाही पराठा आपला लाटून तयार आहे आणि खरपूस असा पराठा आपण भाजून घेणार आहोत. तर आपले सर्व पराठे हे भाजून तयार आहेत. हे पराठे तुम्ही दही बरोबर खाऊ शकता, सॉस बरोबर खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणी बरोबर खाऊ शकता. पराठे खूप सुंदर लागतात, अप्रतिम लागतात आणि साहित्य अगदी कमी लागतं. तुम्ही हे पराठे करा, खा आणि मला सांगा कसे वाटले ते. अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.